नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐक नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक पर्यटक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण लोणावळ्यात सुट्टी घालवण्यासाठी येत असतात मात्र येथील स्थानिक गावगुंडांची खुलेआम दहशत पर्यटकांची डोकेदुखी ठरत आहे अनेक ठिकाणी अरेरावी करणारे हे गावगुंड आता धारदार शस्त्रांनी पर्यटकांवर हल्ले करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत मागच्या चार दिवसांपूर्वीच पुण्यात खुलेआम कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेची राज्यभर चर्चा झाली ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा असाच प्रकार लोणावळ्यातील मॅगी पॉइंटवर घडला घडलाय एक जानेवारीला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास लोणावळ्यातील मॅगी पॉइंटवर पर्यटकांना कोयत्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय ही घटना गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून झाल्याचे समजते या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत लोणावळ्यात एक जानेवारीच्या मध्यरात्री गाडी दुकानाजवळ पार्किंगला का लावली असं म्हणत नवी मुंबईतील पर्यटक नीरज कुमार तिवारी आणि हर्ष गुप्ता यांच्याशी स्थानिक गावगुंड रोहन गायकवाड इम्मू शेख यांच्यासह आणखी दोघांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली आहे दरम्यान हे प्रकरण वाढल्याने कोयत्याने वार करत नीरज कुमार आणि हर्ष यांना जबर मारहाण करण्यात आली तसेच गाडीवर देखील जड कुंडी फेकून कारचे नुकसान करण्यात आले या घटनेत नीरज कुमार आणि हर्षय जखमी झाले आहेत याबाबत लोणावळा शहर पोलिसांनी स्थानिक गावगुंड रोहन गायकवाड इम्मू शेखसह आणखी दोघांवर गुन्हा दाखल केलाय हल्ल्यानंतर हे आरोपी फरार असून लोणावळा पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत या घटना वारंवार समोर येत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय पुण्यातील दबंग पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या कोयता गँगला ज्याप्रमाणे धडा शिकवला तसाच उपाय या गावगुंडावर करण्याची वेळ आली असल्याचे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून बोलले जात आहे वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो लोणावळा नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन